welcome students today here we have see the surface tension the uh, one of the phenomena in the inverse here see some examples that is spider walks on the surface of steady water raindrops and soap bubbles are always take spherical shape etc then here we see spider walks on the steady water हा जो स्पायडर असेल मॉस्किटोज असतील की लहान लहान काय होतात या ठिकाणी ते पाण्याच्या सरफेसवर इझिली चालतात अ मॅन कॅनॉट जस्ट वॉक्स ऑन वॉटर सरफेस बिकॉज हेअर दिस अपर सरफेस ऑर द टॉप लेअर ऑफ दी वॉटर सरफेस बिहेव ॲज अ स्ट्रेचड मेम्ब्रेन म्हणजे पाण्याचा जो वरचा लेअर आहे तो स्ट्रेचड मेम्ब्रेन सारखं बिहेव होतो आणि या ठिकाणी जो स्पायडर असेल किंवा मॉस्किटोज असतील त्यांचा वेट अगदी निग्लिजिबल असतं आणि त्या ठिकाणी तो जो मेम्ब्रेन आहे ती जी प्रॉपर्टी आहे त्या लिक्विडची दॅट इज जस्ट सरफेस टेन्शन देन नेक्स्ट हेअर वी सी रेनड्रॉप्स दिस रेन ड्रॉप्स आर ऑलवेज इन स्पेरिकल शेप आपण रेनड्रॉप जर पाहिले असतील तर ते काय स्पेरिकल शेपमध्ये असतात तुम्हाला ते ट्रँग्युलर शेपमध्ये मिळणार नाहीत किंवा रेक्टँग्युलर शेपमध्ये मिळणार हे कशामुळे शिकवतं इट इज अगेन बिकॉज ऑफ दॅट मॉलिक्युलर प्रॉपर्टीज Or the molecular forces regarding to that liquid. Then, next we see soap bubbles. The soap bubbles that is the common example in our day to day lab, this also having a spherical shape or a circular shape. Again, why this happens? Because of the intermolecular forces regarding to that uh, liquids. Then here we see for a better understanding of the surface tension that is the इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑर दी मोलिक्युलर थेरी रिगार्डिंग टू दिस सरफेस टेन्शन हेअर फर्स्ट वी सी द डिफरंट टाइप्स ऑफ द फोर्सेस फर्स्ट द इंटरमोलिक्युलर फोर्स दिस इंटरमोलिक्युलर फोर्स हॅविंग अगेन टू टाइप्स दॅट इज कोहेोर्स अँड द ॲडहेजिव्ह फोर्स हेअर इज द इंटरमोलिक्युलर फोर्स देन व्हॉट इज मीन बाय दिस इंटरमोलिक्युलर फोर्स इंटरमोलिक्युलर फोर्स म्हणजे काय ते आता आपण पाहूया द फोर्स बिटवीन द मोलिक्युल्स इज कॉल्ड ॲज इंटरमोलिक्युलर फोर्स मग फॉर एक्झाम्पल आपण शुगर घेतलं मग शुगर काय सॉलिड मटेरियल ह्याच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे इट इज मेडअप ऑफ लार्ज नंबर ऑफ मोलिक्युल्स शुगर कशापासून तयार झालेले तर लार्ज नंबर ऑफ मोलिक्युल्सपासून काय झालेले तयार झालेलं मग त्याच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा लिक्विड घेतला आपण फॉर एक्झाम्पल वॉटर दिस वॉटर इज मेडअप ऑफ एस टो हायड्रोजनचे दोन मोलिक्युल आणि ऑक्सिजनचा एक मग त्यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा एखादा आपण सॉलिड मटेरियल घेतलं फॉर एक्झाम्पल चॉक घेतला आपण मग चॉक कशापासून बनलाय तर लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स कॅल्शियमपासून तयार झाले मग ते जे लहान लहान पार्टिकल्स आहेत त्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड दिस इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अगेन हॅव्हिंग टू टाईप्स या इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ ॲट्रॅक्शनच्या पुन्हा की ती दोन टाईप्स आहेत एक फोर्स आणि एक आहे ॲडहेिव्ह फोर्स फर्स्ट वी सी कोहिजिव्ह फोर्स देट इज दिस फोर्स द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स कॉल्ड ॲज फोर्स म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आपण तीन घेतले आता वॉटर असेल या ठिकाणी त्याच पद्धतीनं एअर असेल आणि त्याच पद्धतीने सॉलिड एक्झाम्पल म्हणून चॉक असेल मग वॉटर टू वॉटर मोलिक्युल्स यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज फोर्स म्हणजे लिक्विड टू लिक्विड किंवा सॉलिड टू सॉलिड किंवा गॅस टू गॅस हे एकाच सबस्टन्सचे जर मोलिक्युल्स असतील याच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज फोर्स अँड दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज कोहिन्शियन त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं कोहिन्शियन म्हणायचं दे नेक्स्ट वी सी ॲडजिव्ह फोर्स द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी मोलिक्युल्स ऑफ टू डिफरंट सबस्टन्सेस इज कॉल्ड ॲज ॲडेझिव्ह फोर्स मग या ठिकाणी समजा एक वॉटर आहे आणि एक या ठिकाणी समजा एअर मग यांच्यामधलं जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दोन्ही डिफरंट टाईपचे आहेत दॅट इज कॉल्ड ॲज ॲडेझिव्ह फोर्स म्हणजे एक सॉलिड असेल एक लिक्विड असेल एक या ठिकाणी गॅस असेल एक सॉलिड असेल या टाईपचा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कॉल्ड ॲज ॲडेझिव्ह फोर्स म्हणजे इथं डिफरंट सबस्टन्सेस आहेत बघा ठीक आहे आणि ती जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं ॲडेन्शन या ठिकाणी आपण डायग्रॅमच्या साह्याने आहे बघा या ठिकाणी समजा हायड्रोजन आणि हायड्रोजन किंवा ऑक्सिजन आणि ऑक्सिजन यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट इज कॉल्ड एज कोहिन्शन आणि समजा एक हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन आहे ह्यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे या ठिकाणी दाखवलं आहे मध्ये ॲडहेन्शन त्यानंतर काही बेसिक टर्म्स आहेत जे आपल्याला सर्पेस टेन्शन पाहताना पुढे उपयोगी पडतील त्यातली फर्स्ट टर्म आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स दी मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन दी टू मोलिक्युल्स अप टू विच दिस इंटरमॉलिक्युलर फोर्स आर इफेक्टिव्ह आर कॉल्ड ॲज रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स त्याला काय म्हणायचं रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणायचं मग या ठिकाणी समजा एक आपण हायड्रोजनचा मोलिक्युल घेतला आणि दुसरा पण एक आपल्याकडे हायड्रोजनचा मोलिक्युल आहे किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे त्या ठिकाणी त्या नंबर ऑफ मॉलिक्युल्समध्ये काय असतो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण पाहिले त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय नाव आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन आहे मग या ठिकाणी डिफरंट समजा मोलिक्युल दाखवले की ए मॉलिक्युल वॉटरचा आहे बी आय सी मग ह्याच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि तो दोन टाईप्स आहे कोहेजिव्ह आणि एक आहे आता मग ह्या दोन मोलिक्युलमध्ये एक रेंज असते की त्या रेंजपर्यंत फोर्स काय असतो एक्झिस्ट असतो त्याच्या जर बाहेर गेलं तर तो फोर्स काय होतो एक्झिस्ट होत नाही मग ही जी रेंज आहे त्या मोलिक्युल्ससाठी पर्टिक्युलर त्याला म्हणायचं रेंज ऑफ मॉलिक्यूल मग आता हा मोलिक्युल आहे सेंटरला आपण ह्या सेंटरपासून जो आर दाखवलाय रेडियस जिथपर्यंत नॅरो इथपर्यंत हा फोर्स काय होतो एक्झिस्ट होतो त्याच्या पुढे गेले की हा फोर्स एक्झिस्ट पण ह्याच्या आतमध्ये होईल एक्झिस्ट कारण अंतर काय त्यापेक्षा कमी हे जर डिस्टन्स वाढलं तर ह्या डिस्टन्सच्या बाहेर गेल्यानंतर हा फोर्स एक्सपिरियन्स केला जात नाही बाय दॅट मॉलिक्युल्स म्हणून याला काय म्हणलंय रेंज ऑफ रेंज म्हणजे पर्टिक्युलर एक डिस्टन्स आहे मॉलिक्युलर फोर्ससाठी या मग हे जे डिस्टन्स आहे हे कुठे ह्या आर एवढे डिस्टन्सला हा काय होतो एक्झिस्ट होतो मग हा एक त्याच्या अराउंडला काय तयार करतो स्पेअर म्हणजे या ठिकाणी दिसताना सर्कल दिसते पण हा फोर्स पलीकडं पण असेल ह्या फोर्स या अलीकडं पण असेल प्लेनच्या मग तो चारही बाजूनी फोर्स असणार आहे म्हणून हा काय तयार करतो स्पीयर तयार करतो त्या ठिकाणी म्हणून तो जो ड्रॉपलेट आहे तो स्पेरिकल आपल्याला ऑब्झर्व करताना दिसतो या ठिकाणी मग ही जी रेंज आहे दॅट रेंज इज कॉल्ड ॲज रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स देन नेक्स्ट वी सी स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आता इन्फ्लुएन्स म्हणजे काय मराठीत त्याला म्हणतो आपण प्रभाव मग ह्या स्पियरचा कुठपर्यंत प्रभाव ह्या फोर्सचा इमॅजिनरी स्पेयर ड्रॉन अराउंड अ मोलिक्युल एज अ सेंटर विथ रेडियस इक्वल टू रेंज ऑफ मोलिक्युलर अट्रॅक्शन इज कॉल्ड स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ दॅट मोलिक्युल मग काय यांनी सांगितलंय हाय की इमॅजनरी स्पियर आहे आपण हाय इमेजनरी स्पियर काय करायचं कन्सिडर करायचं विथ मोलिक्युल एज अ सेंटर हा समजा मोलिक्युल आहे आपला कंट्रोल जिथे लिहिले हा आहे हा सेंटरला आपण कन्सिडर केला आणि त्याचा जो रेडियस आहे हा सेंटर पासून रेडियस समजा आपण इन्फ्लुएन्स पर्यंत काढला या ठिकाणी येलो कलरने दाखवले तो इन्फ्लुएन्स आहे इथपर्यंत तो काय होतो एक्झिस्ट होतो त्याला काय म्हणले स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मग ह्याच्या बाहेर दाखवले बघा आपण एक रेड कलर हे जे अंतर समजा फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं no नो इन्फ्लुएन्स तिथं म्हणलंय म्हणजे हा फोर्स कुठपर्यंत ह्या सेंटरपासून एक्झिस्ट होतो ह्या इन्फ्लुएन्सपर्यंत आणि इन्फ्लुएन्सपर्यंतचं जे अंतर आहे त्याला म्हणायचं रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स इथपर्यंत त्याची रेंज आहे आणि ह्याच्या अराऊंडला जो आपण स्पेयर ड्रॉन केला आहे इमॅजनरी त्याला म्हणायचं स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स इकडे त्याचा इन्फ्लुएन्स नाही रेड कलरमध्ये बरोबर आहे मग हा जो इन्फ्लुएन्सचा जो स्पेअर आपण ड्रॉन केला आहे दॅट इज सिम्पली कॉल्ड ॲज स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आणि तो कुठपर्यंत असतो तर त्याच्या रेंजपर्यंत असतो रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स देन नेक्स्ट सरफेस फिल्म व्हॉट इज मिन बाय दिस सरफेस फिल्म द सर्फेस ऑफ लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ इयर इज कॉल्ड एज सरफेस ऑफ द फिल्म मग या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण लिक्विड वॉटर कन्सिडर केलं आपल्या डे टू डे लाईफमध्ये काय असतं वॉटर हे वॉटरचे मॉलिक्यूल आपण कन्सिडर केले ते एक ए मॉलिक्युल आहे एक बी मॉलिक्यूल आणि एक आहे सी मॉलिक्यूल आहे या ठिकाणी बरोबर मग आता या ठिकाणी डीपमध्ये पाहिलं तर हा पहिला जो आहे हा डीप इन साइड लिक्विड आहे म्हणजे ह्याच्यावर सर्व बाजूला ऍक्ट होणारा फोर्स काय सेमी आता ह्याच्या वरच्या बाजूला काय एअर आहे मग ही जी फिल्म तयार झाली टॉपला दॅट फिल्म इज कॉल्ड ॲज सरफेस फिल्म आता ही सरफेस फिल्म कशी आहे वरचा लिक्विडचा सरफेस तर हा जो फ्री सरफेस आहे इथं या ठिकाणी हा जो लिक्विडचा एक टॉपचा पार्टिकल आहे की जो फिफ्टी पर्सेंट लिक्विडमध्ये म्हणजेच वॉटरमध्ये आणि फिफ्टी पर्सेंट एअरमध्ये मग फिफ्टी पर्सेंट जिथं लिक्विडमध्ये तिथून त्याची जी रेंज आहे आर दाखवली आपण तो ती uh, जी रेंज आहे दॅट रेंज इज कॉल्ड ॲज दॅट थिकनेस ऑफ दॅट सरफेस फिल्म त्याला म्हणायचं सरफेस फिल्म तेवढा त्याचा काय असतो त्या ठिकाणी रेडियस असतो अप टू दिस वी जस्ट कम्प्लिटेड बेसिक फोर्सेस रिगार्डिंग टू दिस सरफेस टेन्शन म्हणजे सरफेस टेन्शन शिकताना आपल्याला ज्या आवश्यक फोर्सेस आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे ते फोर्सेस आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत याच्यावर बेस्ड ऑनलाईन टेस्ट आणि पी डी एफ नोट्स ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लिंक मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन टेस्ट आणि पी डी एफ नोट्स ॲवेलेबल होतील या ठिकाणी जर आपण व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या ठिकाणी आपला चॅनल सबस्क्राईब करा अप टू दिस थँक्यू